नमस्कार मंडळी, मी अमृता पाताडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे शेतावरती आणि शेतावरती आज आपण बघणार आहोत एक शेतावरती बांधलेली छोटीशी झोपडी। तर तुम्ही आतापर्यंत अनेक फार्म हाऊस बघितले असतील, फार्म हाऊसची मजाही घेतली असेल, पण शेतावरती निसर्गाच्या सान्निध्यात तिथे दूर दूरपर्यंत निसर्ग आहे आणि एक छोटंसं बांधलेलं झोपडंही तुम्हाला किती आनंद देऊ शकतो, तर हे आता आपण माझ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग आता बघूया शेतावरती बांधलेलं छोटंसं झोपडं। आता मी चाललो शेतावरती, तिकडे एक झोपडं बांधलं आहे, ते झोपडं बघूया आणि वाडा पण बघूया। तर अशी वाट काढत आणि पाण्यात ना वगैरे खूप मस्त वाटतंय। ते आता हे पाणी क्रॉस करून है ना। ये खूप जास्त पाणी आहे, हळू ये, खूप चिकललंय, खूप चिकल होता आणि त्यात आमचे पाय तर पूर्ण गेलेलेच, तरी त्यातनं आता आम्ही बाहेर आलेलो आहोत। आता पुढे अजून काय ते बघूयात। मस्त वाटत आहे ना, वाव। आता मस्त इथपर्यंत सगळा भरा इथपर्यंत खूपच सुंदर असं इकडचं क्लायमेट आहे आणि तुम्ही बघू शकता दूर दूरपर्यंत असा हिरवगार निसर्ग आणि खूपच मस्त वाटतं इथे। आणि हे तिथे छोटंसं झोपडं आहे, तिकडे तुम्ही बघू शकता हे झोपडं बांधलेलं आहे, ते तुम्हाला आता तिथे घेऊन जाते। खूप मोठा आहे डोमा आहे, एक महिना थांबू शकतो म्हणजे काय होत नाही। केवढा मोठा आहे ना, आणि
आता झोपडी बघायला त्यांचीच आहे. चला तिथे ही झोपडी आहे. आता चला आपण झोपडी बघायला जाऊया. म्हणजे पूर्ण शेत आहे आणि एवढ्या पूर्ण शेतावरती आता ही झोपडी. वा मस्त गेली आहे. बसायला मस्त पद्धत हे छान केलंय. मस्त त्या दिवशी इथे तुम्ही चांगलं जेवण बिवण करायला पण आहे. बनवतो आम्ही. बनवता? पार्टी कायम असतात. भजी वगैरे तर कायमच बनवतो. हा मस्त आहे. आणि किती छान वाटतंय ना असं सगळं बाहेर आणि इथे राहायचं. मस्त बांधलंय. हे पण चांगलं केलंय बांबूचं बसायला. हा 2 वर्ष झाली. अरे वा जाऊ शकतो तू पण माहिती पाहिजे. हे तुम्हीच बनवलं पूर्ण कणकोळीचं माहिती आहे. मस्त बनवलं बसायला बिसायला एकदम. मित्रांनो तुम्ही आता पाहिलं हे पूर्ण शेत आणि ही मागची झोपडी खूपच मस्त आहे. म्हणजे अशा ठिकाणी यायचं आणि स्वतः करून खायचं आणि इथे राहायचं म्हणजे खूपच छान आहे. मला तर इथे खरंच राहावंसं वाटतंय. पण ठीक आहे मी नेक्स्ट टाईम येऊन इथे नक्की एक दिवस तरी स्पेंड करेनच. चला आता अजून काय आहे पुढे बघूया. गावी फिरणं म्हणजे खूपच छान आहे. मस्तच वातावरण आणि एक्सरसाइज पण होते आपली वर्कआउट पण होतं. तर पुढे बघूया आता अजून काय काय आहे. अरे जा ना लावली एक आहे फ्लॅश लाईट. जा अरे जा ना. बैल मोठा आहे ना खूप मोठे आहेत काकांचे. हे जर्सी काय जर्सी तू भाऊ एवढा मोठा आहे. चल चल बाहेर चल. जावायची सवय आहे ना अशी बांधायची ना मी. बापरे चल कसला बघाय तुला असं 2 शिंगावरती घेईल. बोंबाट काय एवढा तू बोंबाट ना नाय. हा
मस्त वाटलं. ऍक्च्युअली आज खरंच मस्त वाटलं. हा बघ ना काय कुठे आहे. अच्छा तिथे आहे ना. दिसलं दिसलं आपली. अच्छा ही बांधव किंवा चला बघ ना इथे कोणच नाही. पुन्हा रायचून जायचंय. हा बापरे वाटतय. काय नानू तू पण येशील ना चालत. तुम्ही पण चालत जायचं भेटून गेला. कसले ब पांडे वाटते. कोण अरे बापरे. अरे इथून एक जायला पाहिजे रात संध्याकाळचं. कोंबडी फुलं. हा असं येऊया उद्या. उद्या दिवसात येऊया इथून. मस्त वाटेल. बाण घालताना इथून येऊया ह्या वाटेने. नाही नाही वाघ नाही. हे बघ ते लालवालं फळ. तर मित्रांनो अशी ही जंगलातून वाट काढत आता आम्ही चाललो आहोत घरी. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे. शेतावरचं झोपडं कसं वाटलं. आणि अशा प्रकारे तुम्ही आतापर्यंत अनेक फार्म हाऊसची मजा घेतली. तर या शेतावरच्या झोपड्याबद्दलचं तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. चला घर आलेलं आहे. कुत्रा नाही ना. वियान तुझे पाय दुखले काय. छोटा वासरू. हात लाव. लाव ना हात. लाव. अरे छोटा आहे ते. हे बघ हे बघ हे बघ. हा मस्त आहे ना.